Aliya. नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र। प्रथम सर्व पत्रकार बंधूंचे मी स्वागत करतो। एकदम शॉर्ट पीरियडला आपण सर्वांनी इथे तातडीनं उपस्थित राहिला। सर्वप्रथम ही प्रेस घेण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे काल चिपळूणमध्ये एक बॅनर झळकला आणि तो बॅनर असा होता की त्यामध्ये पूर्ण उद्धव साहेबांचा फोटो, आदित्य साहेबांचा फोटो, जी शिवसेनेची नेतेमंडळी आहेत त्यांचा फोटो, जे सोडून गेलेले आहेत त्यांचा फोटो आणि खाली काही पदाधिकारी खाली बाकीचे कोणी पदाधिकारी नाही आहेत। ते फोटो कुठून आले मला माहिती नाही असो, पण ते शिवसैनिक होते आणि त्यामध्ये असं लिहिलं होतं की एक हात एक ना, म्हणजे मदतीचा हात एक ना। आम्हाला शिवसैनिकांना एक गोष्टच कळली नाही की असा बॅनर अचानक कसा लागला गेला। पण आमचं उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळं नियोजन होतं की कृतज्ञ व्हायचं आहे त्या सगळ्यांचेच आपण आभार मानले पाहिजे। मुळात आधी एक जाहीर करतो, हा बॅनरशी शिवसेनेचा काहीही संबंध नाही, पहिल्यापासूनच स्पष्ट सांगतो, हा बॅनर लागल्यानंतर तातडीची आमची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुखांनी आम्हाला आदेश दिले की हा बॅनर तातडीनं काढून टाकायचा। म्हणून आम्ही शहर प्रमुख उमेशजी सपकाळ यांना फोन करत होतो, त्यांचा फोन लागत नव्हता आणि त्यांचा फोन बरोबर संध्याकाळी 7 वाजता ते म्हणते जिल्हा प्रमुखांना लागला। त्यानंतर 9 वाजता मला त्यांचा फोन आला आणि मी बोललो बाबा उमेश असा असा विषय आहे, लोकांमध्ये कन्फ्युजन आहे आणि हे बरोबर दिसत नाही आहे, तर आपण हा बॅनर काढलेला योग्य, तू स्वतःहून काढून टाक। म्हटलं ठीक आहे, मी जिल्हा प्रमुखांशी बोलतो ठीक आहे। जिल्हा प्रमुख काय त्याच्याशी बोलले असतील नसतील, मी जिल्हा प्रमुखांना पुन्हा फोन केला कारण आपल्याच पक्षाचा काही लोकांचा बॅनर असेल तो असा काही गडबडीत कुठली कन्फ्युजन नको म्हणून आम्ही जिल्हा प्रमुखांना फोन केला। जिल्हा प्रमुख म्हटले काही माझ्याशी कोणचं बोलणं झालं नाही, मी आदेश दिलेत ना पहिला बॅनर काढा। असं म्हटलं कार्यकर्त्यांनी तो बॅनर जाऊन काढला, तो बॅनर फाडला नाही। आम्हाला फाडायचा तोडायचा मोडायचा असेल तर शिवसैनिकाला या गोष्टी काही नवीन नाही, त्या सातत्यानं आम्ही काय आमच्या रक्तात आणि गेली 35 वर्ष मी ते करत आलोय, याच्यात माझ्या अंगावर आत्तापर्यंत 25-30 केसेस आहेत। आता जरा नवीन मंडळी पुढे आली म्हणून मी जरा थांबलो, पण याचा अर्थ असा नव्हे तो असा कुणी न सांगितलं जिल्हा प्रमुखांचा आदेश म्हटला तो काय नव्हता। त्या मिटिंगमध्ये आमचं असं ठरलं की आणि माझं स्वतःचं हे वैयक्तिक मत आणि पक्षाचं पण मत, आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे, बरोबर आहे। इथं पूर भरत होता तेव्हा मी माझ्या नावाची व्हिडिओ क्लिप आली होती, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। मी ओढून ओढून सांगत होतो की आता तुम्ही कुणी मदत करू नका, फक्त पूर ओसरेल तेव्हा फक्त चिपळूण वाचवायला तुम्ही सगळ्यांनी या, जेवढी मदत करता येईल तेवढं करेल। शेवटचा फोन मला विनायक राऊत साहेबांना आला आणि उदय सामंतांना आला की तुम्ही तातडीनं बोललो काहीतरी करा। ते म्हटलं बाबा आम्ही NDRFची टीम पाठवतोय, हेलिकॉप्टर पाठवतोय, आम्ही वाटेल ते करतोय। आणि खासदार म्हटले मी बाळा दिल्लीतनं निघालो, फक्त मुंबईतनं कुठल्या मार्गी येऊ, म्हणलं साहेब आता काय माझा रेंज मिळणार नाही, मोबाईल टॉवर पण थोड्या वेळ बंद होतील, तुम्ही कुठल्याही रोडने येऊ नका, तुम्ही कराड मार्गे या, तर तुम्ही लवकर या। साहेब मला वाटतं त्याच रात्री 3 वाजता साहेब 4 वाजता साहेब चिपळूणला आले, त्याच रात्री दिल्लीत होते, दिल्लीतून मुंबईत आले, मुंबईत मार्गी येऊन ते आले। त्यानंतर कमीत कमी खासदार साहेब, उदय सावंत साहेब,
भास्करराव असतील, सदानंद चव्हाण असतील, अन्य सगळे शेखर सर सगळी मंडळी ही तिथे दिवस रात्र मेहनत करून लोकांना मदत करत होती. हे असताना चिखल प्रचंड होता. खासदारांनी आमच्यासमोर तातडीनं मुख्यमंत्र्यांना फोन केला. याच्या गोष्टीला सचिन कदम आहेत, प्रतापराव शिंदे आहेत, स्वतः उमेदजी असतील. तातडीनं फोन केला की मला इथं मुंबईतली कर्मचारी यंत्रणा पाहिजे, मुंबई महानगरपालिका, ठाणे आणि उपनगर, आणि इथल्या कर्मचाऱ्यांना हे काम होणं कठीण आहे. बरोबर आहे. म्हणून ती टीम आहे, सगळं सर्व टीम ती इथं काम करायला आहे. आता मला एक गोष्ट सांगा, हे सगळं होत असताना आपण आभार कोणाकोणाचे मानायचे, कोणाकोणाचे आभार मानायचे. चिपळूण नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत केलेली आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत आम्हाला. नाणिकच्या मठ नरेंद्र महाराज यांची संस्था हजारो कार्यकर्ते घेऊन रस्त्यात फावडी फावडी घमेलं घेऊन लोकांची घरं उपसत होती. संत निरंकर ती लोक प्रचंड हजारो लोक रस्त्यात काम करत होती, लोकांची गटारं सुटतो, लोकांची घरं साफ करत होती. नाना धर्मधारी नानासाहेब धर्माधिकारी आम्ही बैठक म्हणतो त्यांना, ती लोक प्रचंड मेहनत करून काम करत होती. त्यानंतर निरंकारी ते होते, काळसिद्धेश्वर महाराजांची मंडळी होती. ही मंडळी जेवढी मुंबईकर काम करत होती, ही पहिली कुठली गोष्ट सांगतो, ही पावसाळ ही चिखलाची गोष्ट आहे. या सगळ्यांनी मेहनत केला नाही, नुसते शिंदे साहेब आले आणि शिंदे साहेबांनी बोलवलं नाही. मुख्यमंत्री कोणाचे? शिवसेनेचे. पालकमंत्री कोणाचे? शिवसेनेचे. एकनाथसाहेब शिंदे कोणाचे? शिवसेनेचे. नगरविकास खातं कोणाकडं आहे? शिवसेनेकडं आहे. त्यांनी करायलाच पाहिजे होतं, करायलाच हे हवं होतं. फक्त त्यांचे एकट्याचे ऋण नका भेटले. आमचं काय म्हणणं आहे, ऋण सगळ्याचे भेटा. उद्या तो बॅनर असा लागलाय, उद्या असं म्हणतील. आज तुम्हाला सांगतो, मुस्लिम समाजानं प्रचंड काम केलेलं आहे, काही मुस्लिम संस्थांनी लोकांना मदत केली आहे, नेमन संस्थांनी केलेली आहे. माझ्याकडं लिस्टच आहे, म्हणजे आलोऱ्यातली लोक होती. एक तर आमचा तो त्याचा काय नव्हतं, तो बाजू शकला गाडी लावत होतो, सोप्या. त्या माणसानं किंटकपुरे असं झालं, त्या माणसानं चिखल कर एकदम असताना स्वतःची गाडी आणलं आणि लोकांना झुणका भाकर, लोकांना पुलाव, राईस, बीस हे सगळं वाटत होतं. अशी अनेक मंडळी. रोहन बने सकाळी 7 वाजता आला त्या दिवशी. रोहन बने सकाळी 7 वाजता हजर झाला. ही लोक पाण्याची बाटल्या उपमा बिपमा घेऊन आली होती. लोकांच्या घरात अन्न नव्हतं, मुलानी मालानी ही लोक लोकांच्या घरी अन्नाचा कण नव्हता. ही लोक यांचे ऋण कोण फेडणार? फक्त एकनाथ शिंदे एवढेच येते 2 कोटी रुपये दिल्याने कोणाचे? कोणी वैयक्तिक खिशातून मदत केली नाही. वैयक्तिक खिशातून मदत करणारे बरेच आहेत. अरविंद विचारे आहेत, राजन सा राजनजी विचारे आहेत, अरविंद सावंत आहेत, सिद्धिविनायक जनरल सिद्धिविनायक हे आहेत. खासदारांनी प्रतापराव जाधवांकडून 40 एसट्या आल्या होत्या धान्याच्या. अशा अन्यांची मी नावं कोणाकोणाची घेऊ, अशा अनेक लोकांनी मदत केली आहे. मग त्यांचे ऋण कधी फेडायचे? म्हणून आमची बैठक ठरली की बाळासाहेबांच्या वाढदिवसाची मी नावानिशी आपण त्यांचे ऋण फेडू. अजून एक गोष्ट, पुण्यातली एक संस्था आहे, ब्राह्मण यांची संस्था आहे, त्यांनी 12 बिस्लरीचे कंटेनर पाठवले होते चिपळूणला. महेश तरडे घेऊन आले होते, ऍक्टर तरडे, प्रवीण तरडे, ते माझ्या घरी घेऊन आले होते. म्हणून तुम्ही असे बाहेर ठेवा आणि ते डिस्ट्रीब्युट आपण सगळ्यांना करू. असे असंख्य असंख्य लोकांनी, मग ज्ञात अज्ञात असा लक्षात नाही पाहिजे, अशा अनेक लोकांनी आज मदत केलेली आहे. यांचे ऋण कधी फेडायचे? मग चिडी येऊन मग तुम्हाला बॅनर छापायचा होता, सगळ्यांची फोटो लिहा, सगळ्यांची नावं लिहा, सगळ्यांची तुम्ही द्या. बचाव समितीनं सुंदर काम केलं नाही, पत्रकारांनी सुंदर काम केलं नाही आहे. आज पत्रकारांनी मीडिया दाखवलेली नसती तर लोक इथं आली असती. बचाव समितीनं सांग, आम्ही म्हणतो बचाव समितीत चांगलं काम केलेलं आहे. आज उद्धव ठाकरेंनी 10 कोटी रुपये दिले होते. काय कारण ह्यांचं पण नको का म्हणून फेडायला?
फक्त एक हे कसं झालं, एक कुठेतरी एकाच माणसाचे ऋण फेडतोय आणि शिवसेनेला कोणाचीही गरज नाही, फक्त आपलीच माणसांची गरज आहे असा देखावा करण्याचा बॅनर होता, म्हणून संतप्त शिवसैनिकांनी तो काढून ठेवला आणि यापुढे जो निर्णय घेतील ते पक्षप्रमुख निर्णय कुठलाही घ्यायचा आहे त्यांना ते घेतील, जिल्हा प्रमुख तो निर्णय घेतील. मग आमचं एकच म्हणणं आहे, कृतज्ञ व्हायचं आहे, लोकांचे आभार मानायचे आहे, लोकांचं ऋणी व्हायचं आहे, तर आपण सगळ्यांचे ऋणी होऊ, नुसते एकनाथ शिंदेचे नाही. वायकरांनी तुम्हाला सांगतो, रवींद्र वायकरांनी शेगड्याचं, चटीचं, दादीचंही, पोलपाट, लाटणं, टिकल्या, खासदार विनायकराव साहेबांनी सांगितलं, या त्या मच्छीमार संघटना, ग्वागर आणि भंडारी समाज, रत्नागिरी, उदय सामांच्या माध्यमातून काय म्हणा, फड्या आल्या होत्या, आल्या होत्या ना, लोकांनी केली मदत. विनायकराव साहेब 10 दिवस कुठे गेले नव्हते, इथं बसून होते. भास्करराव ते त्यांच्या मदतीने मदत करत होते, शेखर सर मदत करत होते, रोहित पवार घेऊन आले होते, आज रोहित पवार आले होते, ते पण आले होते, हुसेन नवाई आले होते, सर्व संघटनेने सगळ्यांनी मदत केलेली आहे, फक्त एकनाथ शिंदेनी मदत केली नाही, म्हणून तो बॅनर काढण्यात आला. आमचेच बॅनर, आम्ही बॅनर देणार नाही, आम्ही वर्तमानपत्रातून त्यांचे ऋण व्यक्त करणार नावांचे. शिवसेनेची पुढची भूमिका काय असणार आहे, आज सकाळी सुद्धा परत त्याच ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले, काय असणार आहे त्याविषयी संध्याकाळी जिल्हा प्रमुख निर्णय घेणार, योग्य निर्णय ते घेतील. संतप्त शिवसैनिक त्यांच्या पद्धतीने निर्णय घेतात आणि तो घेत राहतो. आमची एकच इच्छा होती हे असं करणं चुकीचं आहे. पण मला सर याच्यात उमेश सपकाळ एकटेच आहे की त्यासोबत आणखी कोण कोण आहे? बॅनर उमेश सपकाळ नाही, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की आम्हाला न विचारता आमचे फोटो नाही आहे, आमचे जे फोटो आहेत त्या आमचे बॅनर काढताना बरेच जण घेतले होते जवळजवळ, आणि बॅनर 2 मिनिटं बॅनर फाडलेला नाही. आमच्या नेत्यांचा पण त्याच्यात फोटो आहे, बॅनर राजू विचकर वर चढला होता तो काढून आम्ही व्यवस्थित ठेवला, आम्हाला पण कळतो बॅनर फाडायचा, त्याचा आम्ही तेवढी शाई मारली असती ना, काही कशाला हे करायची गरज आहे. चिपळूणमध्ये यापूर्वी असे बॅनरबाजी वरून किंवा पक्षांतर वाद कधीही उफाळला नव्हता, आत्ताच्या कंडिशनला नाजूक घडी असताना, शिवसेनेची नाजूक वेळ असताना शरद प्रमुखांकडून हे जे काय झालं त्याच्यावर तुमचे पदाधिकारी म्हणून तोडगा काढतील का? आता कार्यकारिणीची बैठक सचिन कदम हे जिल्हा प्रमुखनी प्रतापराव शिंदे हे कार्यकारिणीची बैठक लावणार आहे, आम्ही पण असणार आहे मुख्य कार्यकारिणीत असल्यामुळं त्यात ते योग्य तोडगा काढतील. कालच आम्ही सांगितलं तुम्ही पहिले कार्यकारिणीची बैठक लावा, एकदा झालं, एकदा फटके वाजले गेले, एकदा विरोध केला गेला, पक्षाने समजवलं, वरिष्ठांनी समजवलं, अरे बाबा सगळ्यांनीच मदत केले, एकट्याने नाही केले, बरोबर आहे ना? आधी शिंदेला त्याने समर्थन दिलं होतं, एक एक फक्त आधी शिंदेला तोडगा निघेल असं म्हणता म्हणजे वरिष्ठ तोडगा नाही हे म्हटले, तोडगा निघेल का? मी बोलतो वरिष्ठ निर्णय घेते. बाळासाहेब पहिल्यांदा एकनाथ शिंदे सेनेतील काही खासदार फुटून गेल्यानंतर त्यांचं पहिलं समर्थन शहर प्रमुखांनी जाहीरपणे केलेलं चुकून, त्यानंतर तुमची बैठक झाली बाबूशेखला, विनायकराव साहेब पण ते वैयक्तिक असल्याचं ते सांगितलं गेलं, त्यानंतरचा कालचा प्रकार हा झाला. त्याचा अर्थ काय वेगळे आहेत पक्षापासून ते वेगळे आहेत की त्यांची शिंदे गटाने वाटचाल 35 वर्ष ते काम करतो शाखा प्रमुख पासून इथपर्यंत आलेला. आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल कधी माणसं करू नये या मताचा मी, आपले निर्णय नाही, मला नाही आवडत शिवसेना, मी जाईन शिवसेना सोडून. बाळासाहेब हा बॅनर एकच नाही, शहरात जवळपास 12 ते 13 बॅनर लागेल, हा फक्त उमेश सपकाळ एकट्यांच्या नावाचा आहे, अन्य ठिकाणी विभाग प्रमुख, उद्योग प्रमुख असे वेगवेगळे पदाधिकाऱ्यांचे फोटो आणि त्याच्यामध्ये केंद्रस्थानी एकनाथ शिंदेचा फोटो टाकून, त्यात आमचे पण फोटो आहे आहेत, विनायकराव साहेबांचे ते बॅनर त्या कार्यकर्त्यांनी लावलेले असतील, कार्यकर्त्यांना त्याविषयी विचारणा केली जाणार आहे पूर्ण. का चाललंय, का तुम्हाला कोण सांगतंय हे करायला, तर तुम्ही नाही लावले, तुमच्या आणून कुणी लावलेली आहे काय? कधी वाढदिवसाचे आपले बॅनर असतात बघा, त्या बिचाऱ्यांना माहितीच नसतं वाढदिवसाच्या वेळेला की माझा फोटो आहे की नाही, स्वतःच लावतात बघा, मोठमोठे बॅनर ते लावले जातात,
ते काय शेवटी प्रोसेस तिचा माटे सभा झालेल्या हॉलमध्ये अनंत गीतेंनी तुम्हा सगळ्यांना शपथ घातली या गदारांना वाटतील गांधीजी शपथ घातली बाटली कार्यकारिणीची साधारणची बैठक झाली जी प्रमुख लोक सगळ्यांना पटकन बोलवणं गरजेचं नव्हतं बैठक झाली तर बैठकीमध्ये तातडीने कार्यकारिणी लावणं फक्त आज असा प्रकार झाला की जिल्हा प्रमुखांची खेळ लागता मोठी बैठक आहे सभा आहे म्हणून ते तिकडे म्हटले आदरणीय ताबडतोब ज्याने बॅनर लावलेले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पक्ष म्हणून बॅनर लावलेले नव्हते पण आम्हाला जी मदत केली त्या मदतीच्या आभार म्हणून ते बॅनर लावले बरोबर आहे तुमचं आमचं तेच म्हणणं आहे तुम्हाला वैयक्तिक मदत केले तर तुमचं वैयक्तिक बॅनर लावा शिवसेनेचा बॅनर लावायचा असेल तर तुम्ही ज्या ज्या या संघटनांची मी नावं घेतली असंख्य 50-60 संघटना त्या सगळ्यांचे ऋण फेडा सर्वसामान्य माणसाचे ऋण त्यांचे ऋण फेडा पोलिसांचे फेडा एमएससीबी वाल्यांचे फेडा ना रात्रभर घरदार सोडून पॉलर चढून लाईट चालू केलं आणि 8 दिवसात त्यांचे ऋण कोण फेडणार फक्त 2 कोटी रुपये आणि उद्योजींनी सांगून विनायकराव साहेबांनी सांगून यंत्रणा पाठवली म्हणजे झालं म्हणजे ज्या धर्म संस्था आहेत आरएसएसनी काम केलं त्यांनी पण नाटक जाणू घेऊन काम केलं होतं तुमच्या नाणीचे मगाशी सांगितलं त्यांनी आता पावडी घेऊन मग ते नव्हते कोण नगरपालिकेचे कर्मचारी कर्मचारी नाही शिवसैनिकांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय काय आमची एवढंच म्हणणं आहे या बॅनरची आमचा आमची ऋण या सगळ्यांबरोबर आहे आणि आम्ही त्यांचे आभारी आहोत ज्यांनी आमचं चिपळून वाचवलं असं तो जर होत असेल तर त्यांनी जाहीर सांगावं ना आता छुपे रुस्तमपणा नाही असं जाहीर सांगायचं राहिले काय जाहीर सांगायचं त्यांनी ज्यांनी लावले ते दुसरी गोष्ट त्यांनी हे वैयक्तिक स्वरूपात म्हणजे सेनेचा संबंध नाही वैयक्तिक स्वरूपात म्हणून त्यांनी लावलेलं आहे त्यांचं एकनाथ शिंदेवर प्रेम तेवढंच आहे उद्धव ठाकरेंवर तेवढंच आहे लावलं तर त्यात गैर सेनेचा संबंध नाही म्हणजे मी तेच म्हणतो एकनाथ शिंदे साहेबांचा व्याकरण फक्त एकनाथ शिंदे यांचे ऐका ना लोकांच्या मनात काय येणार की आम्ही वर नेते आहोत खाली कार्यकर्ते आहेत बाकी आम्ही कुणीच मदत केली नाही फक्त एकनाथ शिंदेनी केलं नाही उद्या भविष्यात लोक आम्हाला आम्ही लोकांबरोबर फिरणारे आहेत आम्ही लोकांच्या मदतीला धावणारे आहेत आम्ही मदत मागणारे पण आहोत पण ती कशाला तुम्हाला करायची जा एकनाथ शिंदेकडं त्यांनी एकट्यानेच तुम्हाला मदत केलं नाही आहे बाळासाहेब वर्ष झालं महापुराला वर्ष झालं वर्ष झालं आज तुम्ही वर्षभरानंतर नको त्या स्थितीत तुम्ही आठवण करताय महापुरा आणि बॅनरबाजी करता तुम्ही करताय बरोबर हे योग्य आहे का म्हणजे बॅनर कोणाचे लावायचे आमचं तेच म्हणणं होतं की या बॅनरबाजी करण्याच्या एक वर्तमानपत्रात जाहिरात केल्या आणि यांचे ऋण आपण फेडूया मी तुमच्या हात जोडून विनंती करतो की आमच्या आणि तुम्ही जर कसं एकट्या माणसाचे त्या बॅनरमध्ये कसं दिसतं की आम्ही सगळे नेते खालचे पदाधिकारी उमेदी सबका आणि ते म्हणतात की फक्त एकनाथ शिंदेचेच असं नाही ती लोक आम्हाला विचारतील आमचा पक्ष आहे ओक्या उमेद सबका शिवसेना नाही शिवसेना सर्व पदाधिकारी शिवसैनिकांचे त्यांना प्रत्येक वेळी उद्या निवडणुका जाताना विचारतील मला तर वाटतं हे प्लॅनिंग असेल की काय याचा पण आम्ही विचार करतो लोक काय म्हणते उल्लू बनवतात आपण चांगले हा गैरसमज नाही का होणार मग म्हणून हा खुलासा करण्यासाठी मी हे प्रयत्न घेतले धन्यवाद की मी जे आता जे बोललो जी नावं घेतले संस्थांची वगैरे तुम्हाला पाहिजे तर त्यांची लिस्ट बनेल त्यांची लिस्ट देतो आणि ती छापा तुम्ही किती जणांची सांगितले काही जणांची राहण्याची शक्ती